ना मस्त आहे यूट्यूब कर कसे आहात? मजेत ना? मी पण एकदम मजेत. आजचा हा जो व्हिडिओ आहे ही छोटीशी राईड आहे आणि त्यामध्ये मी माझ्या हेल्मेटमध्ये काही मॉडिफिकेशन्स केले आहे ऑडिओ रेकॉर्डिंगसाठी, कारण माझा जो आधीचा जो माईक होता त्यामध्ये खूप सारा विंड नॉईज कॅप्चर व्हायचा. तर मी बरेच त्यामध्ये प्रयत्न केले पण काही मला असा फारसा फरक नाही मिळाला. आणि तो JBLचा माईक होता, बरं, JBLचा जो लॅव्हलियर माईक येतात त्यातला एक माईक होता आणि परफॉर्मन्स ओके ओके होता. मला काय एवढं खास आवडलं नाही, कारण हाय स्पीडवरती पण नाही म्हणता येणार, किंवा 60-80 स्पीडला पण तो खूप विंड नॉईज कॅप्चर करायचा. त्याला कुठेही बसवा कसंही बसवा तरी अनसक्सेसफुल होतं ते. हा आहे सोनीचा मायक्रोफोन जो लेफ्ट आणि राईट म्हणजे स्टिरिओ साऊंड रेकॉर्ड करतो, आणि मी बऱ्याच लोकांकडून ह्याच्याबद्दल ऐकलं होतं, जसं मी जो आधीचा माईक वापरायचो त्याबद्दल तसंच ह्याबद्दल पण ऐकलं आहे. तर बघूया हा सक्सेसफुल ठरतो आहे की नाहीतर आपले पैसे पण फुकट जायचे, कारण की हा जरा महाग आहे आधीच्या माईकपेक्षा. आणि आय होप सो हा चांगला परफॉर्मन्स देईल. तर बघूया. हेल्मेटमध्ये मी ऑलरेडी ह्याला लावलं आहे आणि फटाफट आता गाडीवर जाऊया आणि मग बाकी पुढे तुम्हाला सांगतोच. बघूया त्यामधून व्हॉइस कसा येतो आहे आणि आपला आवाज कसा रेकॉर्ड होतो आहे ते. आय होप व्हॉइस वगैरे रेकॉर्ड होतो आहे. तर बघूया कुठे पोचते आपले. जायचं या बाजूला हायवेवर त्या साईडला आता कुठे हाय चांगलं फिरायला. ए तू अशी नको चालू गाडी. इथून हायवे जास्त लांब नाही आहे, थोडं जवळच आहे, तर लगेच पोचू आपण हायवेवर. त्याच्यामध्ये आपण दोन्ही टेस्ट करूया, नॉईज किती रेकॉर्ड होतो आहे हेल्मेटमध्ये. आता तर नॉईज होणारच नाही कारण आपली स्पीड पण कमी आहे आणि इकडे विंड नाही आहे अपोजिट डायरेक्शनने. सो बघूया आता पुढे गेल्यावर. ट्रॅफिक ट्रॅफिक टू मच ट्रॅफिक. आपल्याला जायचं लेफ्टला इकडून. वो छोटे छोटे गॅप्स, या गाड्यांची हीच खासियत आहे की आपल्याला छोटे छोटे गॅप्स फटाफट काढता येतात. ह्यात जर आपला स्क्रॅम असता तर तिला एवढे पटापट काढता येत नाही, कारण ती हेवी पण आहे. त्यात हँडल बार पण तिचा खूप मोठा आहे म्हणून असं कुठूनही नाही निघत ती. हँडल बार मोठा तर आहेच, त्याला मी नकल गार्ड लावल्यामुळे ना असे अजून ब्रॉड झाली आहे ती, काही मिलीमीटर्सने, अर्धा इंचाने बोलू शकता तुम्ही, म्हणून ती अशी पटापट कुठून पण नाही निघत ती. ती गॅप एकदम बघून काढावं लागते, पण ही एकदम स्मूथ आहे. कशी पण काढा कुठून पण काढा मस्त निघते एकदम. आत्ता आम्ही पोहोचलो आहे हायवेवर आणि कॅमेरा मी सेट केला आहे, सो लेट्स सी कसं साऊंड रेकॉर्ड होतं आहे. आणि हा आला गाडीवाला आमच्या मध्ये, जो आम्ही त्याच्या मगाशी बाजूला होतो. तर आता 60-70 स्पीडवरती बघूया गाडी आपली आणि किती हेल्मेट किती विंड नॉईज कॅच करतो आहे ते कळेलच लवकरच. तो आता मला विंड नॉईज ऐकू येतो आहे आणि ही आली आपली 70 स्पीड. मी ग्लव्ज नाही घातले, विसरलो मगाशी घालायला, आणायलाच विसरलो मी ॲक्च्युली. पुढे अजून आपल्याला पॅच मिळेल तो बघूया, पळवण्यासाठी आपल्याला किती चान्स मिळतोय तो, कारण आता डिस्कनेक्ट झाला तो, डिस्कनेक्ट झाला. मगाशी गाडी बंद केलेली ना आपण त्यासाठी. तर इकडे एक सर्व्हिस रोड आहे जिथे आपण स्पीड कॅचअप वगैरे करू शकतो. तर बघूया आपल्याला मिळतंय का तो चान्स. नो गाडी
कॅमेरा अजून पण चालूच आहे, आय होप सो आपल्याला स्पीड पकडता येईल. झाली फायनली. आता पुढे जाऊन आपण यू टर्न घेऊया आणि पुन्हा आपला या बाजूला येऊ. खड्डे खड्डे लाहूर भिवंडी ठाणे माजीवाडा. तर आपण जाऊया सरळ. तर आता आपल्याला जायचं आहे लेफ्टला. तर आता आपण आहोत मुलुंड ईस्टमध्ये. तो आहे मुलुंडचा फ्लायओवर आणि आपल्याला जायचं इथून लेफ्टला संभाजी मैदानाजवळ. तर मुलुंडमध्ये पण संभाजी मैदान आहे बरं का, मुलुंड जिमखाना पण तिथेच आहे. जाऊन बघूयात आपण. कारवाला खूपच लेफ्टला येतोय, त्याला आधीच सावध केलेलं बरं. तर हे आहे संभाजी मैदान. हे आहे अग्निशमन केंद्र. आणि आता आपण चाललो आहोत आपल्या घराच्या दिशेने. हा रूट घेण्याचा मागचा अर्थ येत आहे, आम्हाला भूक लागली आता जाता जाता काहीतरी खायला घेतो आणि मग पुढे जातो.
हा खूप मोठा असा टर्न आहे इकडे ना, असं गाडी असं झोपून टर्न मारायला मजा येईल. पण खड्डे पण आहेत मॅन्युअलचे. हा आहे मुलुंड ईस्ट वेस्ट फ्लायओवर. आणि आता आम्ही आलो मुलुंड पश्चिमच्या भागाकडे. आता वाजले आहेत, किती वाजले तरी, आता 4 वाजले आहेत. 4 वाजता तर दाबिलीवाला कुठे असेल सांगू शकत नाही, तर बघू जाऊ. मिटिओर, आय लाईक सुपर मिटिओर. चल निक. अरे काय करतो, कार्टून आहे का? असं कोण गाडी चालवतं रे? आपण पोहोचलो आहोत मुलुंड. हवा 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 हिरो. हे आमच्या इकडचे रिक्षावाले हे फक्त आलं होतं, आणि ज्यांच्याकडे लायसन्स नसतात ना असे महारथी, कारण इकडे पुढे पोलीस उभे असतात. लेट्स फाइंड द दाबेली 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 पॉइंट वडापाववाला इकडे दाबेलीवाला त्या बघितलं आपल्याला फिरून यावं लागेल. फिरून येऊन परत फिरून जावं लागेल. हे इकडे असतात दाबिलीवाले बसलेले, तिथे पुढे आहे त्याच्याकडून घेऊ आपण. आपण आहोत 5 जण, त्याच्याकडून 5 घेऊया. 5 5 दाबेली पार्सल, 5 दाबेली पार्सल. इथे गाडी उभी करतो मी. तर हे आहेत आमचे दाबेलीवाले काका, त्यांच्याकडून आपण दाबेली घेऊया. इथे उभे राहून बघूया कसे बनवतात ते. तर मी 5 घेतलेले आहेत त्यांच्याकडून पार्सल. कितना वयस का? कितना वा? 75 ना. ओके. तर हे 20 पॉईंट आपल्याला मिळालेले आहेत, घे दे. तर चला, आता आपलं काम झालेलं आहे, आपण निघूया आपल्या घराकडे. तसं पण मला इथूनच जायचं होतं, कारण पुढे सिग्नल असतो, तो सिग्नल वाचवत वाचवत आपण पुढे जाऊया. ब्रेक सॉलिड आहे ह्याचे, आणि मी नवीन चीन माउंट पण लावलेलं आहे. आधी मी ते पट्टेवालं लावायचो, असं स्ट्रॅप येतं, पट्टे येतात, त्याने माउंट करायचं हेल्मेटवर बांधायचं असं. आणि हेवालं जे आहे हे चिटकवायचं आहे. तर हे पूर्ण असं जॉ जो आहे आपला जबडा हेल्मेटचा, तिकडे चिटकवलं आहे त्याला. आणि खूपच स्टेबल आहे आधीपेक्षा तरी. आधीचा वॉबल पण खूप व्हायचा, आणि त्याच्यामुळे ना खाली इकडे कर्टन असतं आपलं जॉ हेल्मेटच्या खाली आतमध्ये आतल्या बाजूला, तर तो आहे ना पूर्ण असा फोल्ड होऊन जायचा. ही आहे ड्रायव्हिंग स्कूलची गाडी, आणि हे आहे डॉगीज जे चाललेत वॉकला. आणि मला पण माझ्या डॉगीला वॉकला न्यायचं आहे. आपण घरी जाऊया पटापट आणि खाऊया, आणि मग पुढे आपल्या वॉकला जाऊया. वॉक वॉक. आला हार्ड रायडर. ऑब्व्हियसली ह्याच्यामध्ये खड्डे तर फील होतात, कारण
इथे सस्पेन्शन ट्रॅव्हल एवढं जास्त नाही आहे, मागे तर खूप होतात कारण की मागचा सस्पेन्शन थोडा हार्ड आहे. आता आम्ही डबल सीट आहोत तरी पण मागचा सस्पेन्शन एवढं सॉफ्ट नाही झालं आहे, त्यासाठी थोडं ओव्हरवेट माणूस लागतो 90 किंवा 80 किलोच्या आसपास तरच ते सॉफ्ट होतं. हा आला एक सिग्नल तोड्या, बघितलं कसा सिग्नल तोडला त्याने दुसऱ्या बाजूने येऊन, असं दाखवतो की मी ह्या बाजूने आलो आहे. काय नाही, त्यांची त्यांची आपली आपली कर्म, जो जसा कर्म करणार त्याला तसं फळही मिळणार. आज नाही मिळालं, उद्या नाही मिळालं, परवा जर नक्कीच मिळेल. आणि हे आहे श्रीमंत लोक जे गाडीच्या बाहेर कचरा फेकतात. सिग्नल तर सुटलेला आहे, आता आम्ही पोचलो आहे आमच्या घराच्या जवळ. तर आत्ताचा जो हा व्लॉग आहे तो इकडे संपूया आणि पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये भेटूया पुन्हा तुम्हाला. आय होप या माईकचा जो रेकॉर्डिंग असेल ते छान असेल आधीच्या माईकपेक्षा आणि विंड नॉईज वगैरे एवढा कॅप्चर करत नसेल हा. तसं तर मी ह्याला बरंच काही काही लावलेलं आहे वरून डेड कॅट वगैरे विंड नॉईज रिड्यूस करण्यासाठी. आधीच्या माईकलासुद्धा लावलेलं पण तरी त्यामध्ये आवाज खरखरीत यायचाच खूप जास्त हवा असेल तर. आज आम्हाला तेवढी जास्त हवा मिळाली नाही पण हायवेवर गेल्यावरती थोडी ना थोडीफार तर मिळतेच. तर त्यामध्ये बघूया किती आपला विंड नॉईज कॅप्चर झालेला आहे, कळेलच आपल्याला लवकरच. भेटूया नव्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.